लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्याच्या सामाजिक सलोख्यामध्ये जातीवादाचं विष पेरणी करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला आणि त्यातूनच अनेक गावामध्ये वेगवेगळे प्रकार समोर आले. त्याच्यामध्ये मुंडेवाडी या गावामध्ये 12 वरती शपथ घेतली गेली आणि त्या शपथेमध्ये मराठा समाजाच्या कुठल्याही दुकानाला जाणार नाही आणि जर गेला तर 2000 रुपये दंड केला जाईल अशा पद्धतीची देखील बैठक घेण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये ठराव देखील घेण्यात आला होता. जर कोणी एखादा गेला तर त्याला 2000 रुपये दंड केला जाईल असं देखील एक व्हिडिओ व्हायरल होत होता आणि त्या व्हिडिओच्या अनुषंगाने मुंडेवाडी गावामध्ये ज्यावेळेस आज जाऊन पाहिलं 17 मेचा तो व्हिडिओ होता आणि त्यानंतर याच मुंडेवाडी गावामध्ये आपण पाहतोय संत भगवान बाबांचं या ठिकाणी फोटो लावण्यात आलेलं नाही. इथून पुढं ही मुंडेवाडी सुरू होते. मात्र आज जर आपण या 10 दिवसानंतर बघितलं तर मुंडेवाडीमध्ये शांतता आहे. इथल्या नागरिकांशी विचारलं चर्चा केली असता ती गोष्ट रागातून केली गेली होती आणि तशा पद्धतीने कुठलाही प्रकार घडला गेला नाही. कुठल्याही दुकानाला जाण्याचं टाळलं देखील गेलं नाही. एवढंच काय तर सामाजिक सलोख्यामध्ये आमच्यामध्ये कुठंही दरी निर्माण झाली नाही. आजही बांधाला बांध आहे. एवढंच काय तर घराला घर आहे, दाराला दार आहे आणि आमच्याकडं आम्ही भाकरी देवाणघेवणाची देखील पद्धत आहे. एकमेकाच्या ताटामधला घास खाण्याची देखील पद्धत आहे. त्यामुळे आजही या गावामध्ये जर आपण येऊन पाहिलं तर हे ऊसतोड मजुरांचं बहुतांश हे गाव आहे. इथले लोक पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर ठिकाणी स्थलांतरित होतात. त्यानंतर शेतीबाडीसोबत राहून आपला जीवन गुजराण करणाऱ्या या लोकांमध्ये अशा पद्धतीने जो शपथ घेण्याचा जो प्रकार घडलेला होता त्यानंतर मात्र इथल्या लोकांनी जे 2-4 लोक आलेले होते त्यांनी रागाच्या भरातून तशा पद्धतीने शपथ घेतली गेली होती. मात्र तसा कुठलाही प्रकार या गावामध्ये घडला नाही. इथं लोक शांततेत राहत आहेत, शांततेत नांदत आहेत अशा पद्धतीने देखील जे काय आहेत इथल्या लोकांनी सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच बघितलं तर निवडणुकांच्या नंतर जे गावागावामध्ये सामाजिक दुही पसरवण्याचं जे काम केलं जात होतं त्याचबरोबर ज्या पद्धतीने समाजामध्ये दुरी निर्माण करण्याचं काम केलं जात होतं त्या बाबतीमध्ये या गावखड्यातील लोकांमधली जी संस्कृती आहे, सलोख्याची संस्कृती आहे, ती संस्कृती कुठंही भंगलेली नाही, कुठंही बिघडलेली नाही. आजही ती अभेद्य आहे. विशेष म्हणजे ज्या मुंडेवाडी गावामध्ये मी आहे ह्याच गावाच्या परिसरात असलेलं नांदूर फाटा आहे, त्याचबरोबर खरमाटा गाव आहे, बाबळगाव गाव आहे, असे अनेक गाव आहेत आणि ज्या गावाचा शिवार एकमेकांच्या बांधाला बांध लावलेला आहे. शेतीमातीशी नाळ जोडलेली ही माणसं कधीही जातीभेदाचं राजकारण कधीही करत नसतात. मात्र एखाद्या गोष्टीमधून जर झालेला गेलेला जो प्रकार आहे त्या बाबतीमध्ये आता गावकऱ्यांनी त्याच्यावरती पाणी देखील टाकलं आहे. जो घडलेला प्रकार होता तो प्रकार अशा पद्धतीने कुठलाही प्रकार घडला नाही आणि घडूही दिला जाणार नाही अशा पद्धतीने देखील इथल्या गावातील नागरिकांनी सांगितलं गेलेलं आहे. त्याबरोबर हा जो प्रकार घडला तो घडल्या गेलेल्या एका ॲक्शनच्या बाबतीमधली रिॲक्शन होती असं देखील सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच जर आपण बघितलं तर आज मुंडेवाडी शांत आहे. मुंडेवाडीच्या परिसरामधील लोक हे देवाणघेवण असेल, दुकानाला येणं जाणं असेल, एवढंच काय तर ज्यांचे जे सुरळीत व्यवहार आहेत ते सुरळीत व्यवहार सुरू असल्याचं चित्र आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळतं आहे. मात्र एकंदरीतच ही जी काही जातीय सलोखा बिघडवणारी जी काही डोकी असतील, जी काही राजकीय मंडळी असतील, त्याचबरोबर जे काही जबाबदार नेते असतील, त्यांनी जी काही वक्तव्य करत आहेत ती वक्तव्य करत असताना समाजामध्ये वितुष्ट निर्माण होईल अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य करू नये. जातीभेदाच्या बाबतीमधला कुठलाही विचार करू नये. या बाबतीमध्ये बीडचं जिल्हा प्रशासन असेल, इथले नेते मंडळी असतील, त्याचबरोबर News18 लोकमत देखील सर्वांना आवाहन करत आहे. निवडणुका पुरता असतात, मात्र जातीय सलोखा बिघडू नये या अनुषंगाने कुणीही पाऊल उचलू नये. अन्यथा त्या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासनानं सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं कुणी जर समाजकंटक काम करत असेल त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे. त्यामुळं सोशल मीडियावरती देखील पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. मुंडेवाडीसारख्या अनेक अशा जी घटना आहे ती इतर गावामध्ये घडू नये या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने देखील कडकोट बंदोबस्त केला आहे. तशी काळजी देखील घेतली गेल्याचं चित्र बीडमध्ये पाहायला मिळते. मात्र सध्या तरी मुंडेवाडी आणि परिसरामधली जी काही लोक आहेत ते गुन्हा गोविंदानं रांगत आहेत आणि गावामधलं जे काही सांस्कृतिक सलोख आहे, गावगाड्यातलं जी काही शांतता आहे ती अबाधित असल्याचं चित्र बीडमध्ये पाहायला मिळतं. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, News18 लोकमत, बीड.